अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे घरगुती वादात दोन मुलाने वडिलांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। जामनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले पळासखेडा बुद्रुक येथील रहिवासी बाजीराव पवार यांचा लहान मुलगा सुमित पवार याने संध्याकाळच्या सुमारास राहत्या घरात तीक्ष्ण हत्याराने आपल्या वडिलांचा खून केलाय व त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत बाजीराव पवार यांना उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले। घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सुमित पवार यास तात्काळ अटक केली आहे। जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI दीपक रोटे हे करत आहेत। मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल DJ रेन डांस एंड मेनी मोर झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव।